अजित पवार यांनी राष्ट्रवादीत ऐतिहासिक बंड केलं, त्यामुळे महाराष्ट्र हादरला. अशा परिस्थितीत ज्यांच्या बोटाला धरून राजकारणातलं पहिलं पाऊल टाकायला शिकले अशा शरद पवारांशीच अजितदादांनी प्रचंड मोठा संघर्ष सुरू केलाय. त्यात सुप्रिया सुळे वडिलांना आधार देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेतच. रोहित पवारही ताकदीनं उभे राहिलेत. खरं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं राजकीय घराणं आणि एकीचं प्रतीक असलेल्या पवार खानदानाची जडणघडण मुळात बारामतीत झाली आहे. अजितदादांच्या बंडानं महाराष्ट्राला आता एक प्रश्न पडलाय, बारामतीत नेमकं काय होणार? बारामती ताईंची की दादांची? बारामतीची माती कुणाच्या कपाळाला गुलाल लावणार आणि कुणाला धूळ चढणार? यासाठीच या रिपोर्टमधून आपण फेरफटका मारणार आहोत बारामतीचा आणि तिथल्या मतदारसंघाचा. चला तर मग पाहूया पवारांच्या बारामतीत नेमकं घडतंय काय. कमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. आमच्यावर करा खाई करा, बापाचा नाद नाही करा. राष्ट्रवादी फुटली, नेतृत्व विभागली, नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या गटात गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभं टाकलं. मुंबईत सुप्रिया सुळे पक्ष वाचवण्यासाठी आर्त साद घालत होत्या, तर तिकडे बारामतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंविरोधात रणनीती सुरूही झाली होती. नेमकं तुम्ही कोणाच्या बाजूने, शरद पवारांच्या बाजूने की अजित पवारांच्या बाजूने? पक्ष कार्यालयामध्ये आम्ही पार्टीमध्ये काम करत असताना आज पार्टी अजितदादांच्या बरोबर आहे. आम्ही अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आहे. उद्याच्या भविष्यामध्ये जी आदरणीय दादांनी जी निर्णय घेतलेला आहे ते निश्चितपणाने दादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. योग्य एवढ्यासाठी आहे की भविष्यात आदरणीय दादांची गरज आहे. गेली 6 दशकं बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरणच राज्याच्या राजकारणात घट्ट आहे. 3 दशकांपूर्वी शरद पवारांनी राष्ट्रीय राजकारणाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं, तर राज्याची धुरा अजित पवारांकडे दिली. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी होत राहिल्या, पण त्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मात्र दादांच्याच कार्यकर्त्यांचं जाळं पसरत राहिलं. बारामती लोकसभा मतदारसंघाची परिस्थितीच बघा ना. बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, भोर आणि खडकवासला. यात राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 2 आणि भाजपचे 2 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि संजय जगताप, भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या बाजूला आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाही आहेत. पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवारांमुळेच निवडून आले आहेत. भाजपचे राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल 2019 साली सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या होत्या. परिस्थिती अशीच राहिली तर अजित पवार, दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करू शकतात. संग्राम थोपटे आणि संजय जगताप हे सुप्रिया सुळेंसाठी प्रचार करण्याचीही शक्यता नाहीये. शिवाय बारामतीत अजित पवारांनी आदेश दिला तर आगामी निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. 2024 साली पक्षाने आदेश दिला तर तुम्ही सुप्रिया सुळेंच्या विरोधात प्रचार करणार का? आम्ही राजकारणात आलो ते अजितदादांकडे बघून, अजितदादा जे विचाराचा वारसा घेऊन काम करत आहेत त्याप्रमाणे आत्ता ते आत्ता उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्याप्रमाणे काम करणार. आम्ही 100% दादा म्हणतील तीच दिशा आणि दादा बांधतील तेच तोरणाने आम्ही काम करणार. आमच्या पक्षाचे नेते हे आदरणीय अजितदादा पवार आहेत. अजितदादांनी जो निर्णय आम्हाला देतील तो आम्हाला मान्य असेल आणि तो आम्ही डोळे झाकून मान्य करून त्या दिशेने काम करू. उद्या काय होईल तेव्हा ते तेव्हा निर्णय घेता येईल, आज तर काय आम्ही सांगू शकत नाही. परंतु आज तुम्ही अजित पवारांच्या बाजूने ठाम आहात? हो, अजितदादांबाबत. एकीकडे पक्ष वाचवण्याचं प्रचंड आव्हान समोर असतानाच दुसरीकडे आपलाच लोकसभा मतदारसंघ वाचवण्याची कसरत सुप्रिया सुळेंना करावी लागणार आहे. सुप्रिया सुळे या लोकसभेत सरकारला प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांमधला प्रमुख चेहरा आहे. राष्ट्रवादीला केंद्रात नामोहरम करायचं तर सुप्रिया सुळेंना खासदार न होऊ देणं हेच भाजपचं मुख्य लक्ष असेल आणि तिथेच सुप्रिया सुळेंसमोरचं आव्हान आणखी बिकट होईल. मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.